स्वप्न तुमचे, संकल्पना आमची, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस, उपलब्ध सुविधा, प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSEB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर, प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग, प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर, थोडेच रो हाऊस शिल्लक, बुकिंगसाठी संपर्क 9970700092 9823 2356 23. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये. पिंपळवाडी येथे 28,72,00,000 किमतीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे पिंपळवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. JCB साह्याने फुलांची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. डॉक्टर विखे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण विभाग अहमदनगर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजना व जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग युनिट वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालाय. या कार्यक्रमाच्या प्रसंगी रमेश सालपुरे, तुकाराम सालपुरे, सरपंच विक्रम तुरकणे, माजी सभापती दीपक तुरकणे, उपसरपंच सुनीता तुरकणे, जालिंदर तुरकणे, रामदास तुरकणे, युवराज तुरकणे, साहेबराव सालपुरे, वाल्मिक धरम, रवींद्र तुरकणे, रवींद्रजी सालपुरे, मंगलताई तुरकणे, तसेच पिंपळवाडी गावातील सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा खासदार आदरणीय सुजयदादा यांच्या प्रेरणेने आपण आयोजित केलेला आज हा विविध विकास कामांचा शुभारंभ आणि बचत गटाच्या महिलांचा आणि सांसारिक उपयोगी बांधकाम साहित्य कामगारांचं सांसारिक उपयोगी वस्तूचं वाटप आणि आपल्या पिंपळवाडी भजनी मंडळाचं साहित्याचं वाटप या आज आपल्या आदरणीय सर्वांचे लाडके खासदार सुजयदादा यांच्या मार्फत आज आपल्या पिंपळवाडी नगरीमध्ये होत आहे. त्या निमित्ताने मी आज दादांचं आपल्या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आदरणीय दादा, आज या पिंपळवाडी नगरीमध्ये आपण गेल्या 1 वर्षाच्या कालखंडापासून अनेक उपक्रम हाती घेऊन भरघोस्त निधी आमच्या पिंपळवाडी ग्रामस्थांसाठी आणि पिंपळवाडी गावासाठी दिला, त्याबद्दल मी आपले शतशः आमच्या पिंपळवाडी गावकऱ्यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आणि असंच भरघोस निधी आमच्या पिंपळवाडी गावासाठी तुम्ही देणार आहात याची मात्र शंका नाही. आमच्या पिंपळवाडी गावातील विकास काम असतील, सामाजिक दलित वस्तीचं समाज मंदिराचं काम असेल, आमच्या पिंपळवाडी ग्रामपंचायतचे काही विविध विकास काम असतील, ते सर्व कामांना निधी भरघोस देण्याचं काम जे आपण केलेलं आहे ते न विसरण्यासारखं आहे. आता MIDC झाली, एअरपोर्टची 500 कोटी रुपयांची नवीन बिल्डिंग झाली, वंदे भारत ट्रेन चालू झाली, शिर्डीला साईबाबाचा लेझर शो सुरू झाला आणि आता पुढच्या 2 वर्षांमध्ये स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील आपल्या स्वतःच्या मालकीचं 200 खाटाचं रुग्णालय शिर्डीमध्ये उभं करणार आणि त्या रुग्णालयामध्ये या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेला मोफत उपचार दिले जातील हे पण सुजय विखे तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगतो की हे सगळं तुमच्यासाठी आहे. हे वैभव, हे ऐश्वर, मिळालेलं हे पद हे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आपण वापरतो आणि म्हणून आज राज्यामध्ये असलेलं सरकार, महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नुसतं लाडक्या बहिणींना आपण ताकद दिली नाही, प्रत्येक खात्यावर पैसे आले आहेत. आणि दुसरं, कालच सगळ्यांचे पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण वर्ग केले आणि मग या ठिकाणी आलो. तर मला विश्वास आहे की आरोप होत राहतात, हे लोक आरोप करणार, हे लोक चिक्कलफेक करणार, काही लोक येऊन भाषण करणार, यांचं काय योगदान आहे तुमच्यासाठी? यांनी तुमच्या एका तरी मुलाचं कल्याण केलंय का?
शेजारचे नेते इकडे येतात, अहो 25-25 वर्ष तुम्ही मंत्री राहिलात, तुम्हाला शेती महामंडळाची जमीन शरी पण साठी देता आली नाही, तुम्ही इकडे येऊन भाषण करताना आम्हाला साहेबांना शिकवता, त्यांच्या मतदारसंघातच त्यांची परिस्थिती काय त्यांना अजून अंदाज नाहीये, कारण की आता सुजय विखे तिकडे जाणार, तेव्हा 2 महिने तुम्ही तुमचं शांततेत भागून घ्या, मी काय पूर्ण वेळ राहील अशातला काय भाग नाही, मला सुद्धा काहीतरी शोधावं लागेल, मी बसून राहतो नुसतं, मला काहीच मिळालं नाही तर मी जनतेतून तुमच्या गावात सरपंच बदल उभं राहील, पिंपळीचं प्रेम तेवढा आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काम आपण केलं, जी सत्ता आपल्याला मिळाली, या सत्तेच्या माध्यमातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून गोदावरीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, आणि आम्ही जी पुस्तिका छापली ती पुस्तिका आपल्या घरी येईल, ती पुस्तिका नीट वाचा, की त्या पुस्तिकेमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, नुसता एवढाच विचार केला नाही, पण आज आपण निर्णय घेतला की राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जी या सोसायटीच्या सदस्यांची बाजार समिती आहे, शेतकऱ्यांची बाजार समिती आहे, त्या बाजार समितीच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयाचा पशु खाद्याचा प्लांट आपण टाकला, की आज जे दूध उत्पादक शेतकरी आहेत तुमच्या खात्यावर 5 रुपये आले, आता 7 रुपये अनुदान येणार आहे, पण तो सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे तो पशु खाद्याचा आहे, की येणाऱ्या कालावधीमध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बाजारामध्ये जे पशु खाद्याचे भाव असतील त्याच्या 50% कमी दरामध्ये आपण शेतकऱ्यांना पशु खाद्य देणार आहोत, तुमच्या दुधाचं उत्पन्न तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी द्यायचा निर्णय आपण घेतला, हे महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही, यासाठी दानच लागते, यासाठी विचार लागतो, यासाठी अभ्यास लागतो, आणि या अभ्यासाच्या माध्यमातूनच आपण या परिसराचा विकास निरंतर करत राहू, आता पाण्याची काळजी करू नका, हे शेवटची वेळ होती जेव्हा आपल्याला त्याग करावा लागला, संघर्ष करावा लागला, आपलं सरकार येणार, महायुतीचं सरकार येणार, आणि कालव्याचं रुंदीकरण झाल्यानंतर ज्या पिंपळवाडीला पाणी पोहोचायला 10 दिवस जातात, 2 दिवसांमध्ये पिंपळवाडीमध्ये पाणी पोहोचल असे कालव्याचं काम झालं। आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, एन ए प्लॉट, रेसिडेन्शियल कमर्शियल। प्लॉटची वैशिष्ट्ये, शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ, अंतर्गत 30-40-50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार, लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MSEB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार, साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस, तालुका राहता जिल्हा अहमदनगर, श्री अरविंदप्पा कोते पाटील 98-22-90-40-76, 91-30-30-19-91, 73-50-50-19-91। आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा, आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क।